अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इंधन व घरगुती गॅस दरवाढीबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आधीच कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती कोलमडली असताना इंधन आणि घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे। त्यासाठी केंद्र शासनाने लवकरात लवकर इंधन व गॅसचे दर त्वरित कमी करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष जितेश पाटील, विलास राजपूत, माधव चव्हाण, प्रभू झालटे, डॉक्टर प्रशांत पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इंधन दरवाढीच्या संदर्भात तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आलेले आहेत। तर आता आपल्यासोबत संजयदादा गरुड हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीणच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा आयोजित केलेला होता, परंतु कोविडचं महामारी संकट पाहता तो अतिशय लिमिटेड पदाधिकाऱ्यांमध्ये आम्ही निवेदन देण्याचा निर्णय घेतला आणि माननीय जामनेर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय अरुण शेवाळे साहेब यांना निवेदन आत्ता दिलं की केंद्र सरकारला, या जाड कातडीच्या केंद्र सरकारला आमच्या भावना कळवा। सर्वसामान्य लोक हे इंधन दरवाढीमध्ये भरडले जात आहेत। इंधन दरवाढ हे दळणवळणाचं फार मोठं साधन आहे आणि तेच जर वाढलं तर सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढतात आणि म्हणून आज सर्वसामान्यांना जीवन जगणं असह्य झालेलं आहे। त्यामुळे गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, याचे दर कमी झाले पाहिजे। उद्या जर हे दर असेच राहिले तर येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खतंसुद्धा फार महागाने घ्याव्या लागतील, सर्वच गोष्टी अजून महागतील आणि त्यामुळे केंद्र सरकारने त्यांनी लादलेला जो टॅक्स आहे, मग दुष्काळाचा टॅक्स असेल, शिक्षणाचा टॅक्स असेल, स्वच्छतेचा टॅक्स असेल वगैरे वगैरे जे टॅक्स अतिरिक्त लावलेले आहेत ते त्यांनी मागे घेऊन या देशातल्या वाहनधारकांना आणि गृहिणींना गॅसच्या बाबतीत फार मोठा दिलासा द्यावा असं विनंतीपूर्वक निवेदन आम्ही आज दिलेलं आहे आणि या दरवाढीचा आम्ही धिक्कार करतो, तीव्र निषेध करतो की रोज उठून 4 आणे 8 आणे 25 पैसे 50 पैसे 100 पेट्रोल गाठते, 90 रुपये डिझेल गाठते, गॅस 800 रुपयापर्यंत चालला जातो आहे, तरी या सरकारला जाग कशी येत नाही। म्हणून आमची विनंती आहे की हे जर आणखीन असह्य झालं तर लोकांचा ज्या भावना आहेत त्या तीव्र होतील, अनावर होतील आणि मग त्या कार्यकक्षेत तुमच्या राहणार नाही आणि मग त्यावेळेस मग कोविड असो का काही असो लोकांवर रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही। आज बरेचसे लोक उपाशी झोपत आहेत, फिरणारे कमी झालेत, वाहनांची संख्या वाढली परंतु डिझेल आणि पेट्रोलमुळे ती संख्यासुद्धा घटत चालली आणि लोक 3-3, 4-4 शीट एक एक मोटरसायकलवर फिरतात, पोलीस त्यांना त्रास देतात, ट्रॅफिकवाले त्यांना अडवतात, या सगळ्या गोष्टी या दरवाढीमुळे ज्या घडत आहेत या तात्काळ केंद्र सरकारने हस्तक्षेप करून, वास्तविक बात आहे इतकं नशीबवान केंद्र सरकार आहे की मनमोहन सिंगाच्या काळात ज्या बॅरलची किंमत 160 रुपये होती आज त्याच कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत 100 रुपयाच्या आत आहे। काँग्रेसच्या काळात 4 आणे 8 आणे वाढले तर भाजपवाले रस्त्यावर उतरत होते, आता बायांचं सहारा घेऊन रस्त्यावर उतरतं पण डिझेल पेट्रोलच्या बाबतीत हे रस्त्यावर उतरू शकत नाही, ही खेदाची आणि नामर्दाची गोष्ट आहे असं मी सांगू इच्छितो। आमचे नेते आदरणीय संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय तहसीलदार अरुण शेवाळेजी साहेब यांना या ठिकाणी पेट्रोल गॅस डिझेल दरवाढी संदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या सरकारने सामान्य लोकांचं जीवन अतिशय जगणं हलाखी झालेलं आहे। पेट्रोल आणि दर डिझेल दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला चाट बसते। प्रत्येका म्हणजे मोदी सरकारने फक्त गोड बोलायचं, मोठी आश्वासनं द्यायची,
सामान्य लोकांच्या खिशातून पैसे चोरण्याचा प्रकार मोदी सरकार करते आहे। दादांनी सांगितलं की बॅरेलचा दर हा काँग्रेस सरकारपेक्षा आता कमी असताना सुद्धा यांनी या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढवलेले आहेत, गॅसचे भाव खूप वाढलेले आहेत। काँग्रेस सरकार असताना 400-425 रुपये गॅसची हंडी भेटत असताना मिळत होती, त्यावेळेस मात्र भाजप सरकार रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती। आता यांना दिसत नाही का अक्षरशः 850 रुपयापर्यंत हंडीचे दर गेलेले असताना आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मंत्री सर्व बिलकुल बघ्याची भूमिका घेत आहेत। उगाच लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीसाठी आंदोलन करतायत, मात्र हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे। जनता खपवून घेणार नाही, याचा फटका या ठिकाणी या सरकारला नक्की बसणार आहे। मोदी सरकारने आता तरी सामान्य लोकांच्या हिताचा विचार करावा, सामान्य लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। सध्या गॅस दरवाढ व इंधन दरवाढ होत आहे, तर याबाबत त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे। कॅमेरामन गौरव गोसावीसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।